हॅलो फ्रेंड्स स्व क्लासरूममध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आपल्याला मराठी निबंध पावसाळी सहल हा सांगणार आहे याला तुम्ही आत्मकथनही म्हणू शकता प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पावसाळी हवेचा अनुभव पावसाळी सहल खंडाळ्याचा घाट हिरवेगार डोंगरमाथे कोसळणारे धबधबे माकडांसोबत गम्मत जम्मत धुके व ढग यांचा संचार हे मुद्दे वापरून आपण आजचा निबंध लिहिणार आहोत सकाळी मी शाळेत गेल्या लगेचच माझ्या मैत्रिणी मला म्हणाल्या तुला माहिती आहे का आपल्या शाळेची सहल जाणार आहे पण मला हे खरे वाटले नाही आणि तेवढ्यातच शाळेची घंटा वाजली व आम्हाला परिपाटासाठी मैदानावर बोलावले आम्ही सगळे मैदानावर गेल्यावर राष्ट्रगीत प्रार्थना परिपाठ सगळे झाले आणि वर्गात जायच्या वेळेला नेमके मुख्याध्यापक स्टेजवर वर आले आणि म्हणाले विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आपली सहल दोन आठवड्याने खंडाळ्याला जाणार आहे आणि सहलीची फी सातशे रुपये होती मी घरी जाऊन घरवाल्यांची परवानगी घेऊन दोन दिवसांनी पैसे लगेच जमा केले आमची सहल दोन दिवसाची होती आणि बघता बघता सहलीला फक्त एकच दिवस बाकी होता खरेदी करण्यात मजा करण्यात वेळ कसा गेला समजलंच नाही रात्रीचे दहा वाजले होते मला झोपच येत नव्हती मला अखेर बारा वाजता झोप आली आणि सकाळी उठून पाच वाजताच निघायचं होतं मग मी लगेच तीन वाजता उठले आंघोळ केली आणि सर्व वस्तू चेक करून लागले आणि निघताना मला पप्पा शाळेत सोडवायला येणार होते मग आम्ही शाळेत जाताना मी मम्मीच्या पापा मम्मीच्या पप्पांच्या पाया पडले मग आम्ही शाळेत पोहोचलो आणि पप्पांनी मला पाचशे रुपये खर्च करण्यासाठी दिले माझ्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या सहलीच्या बस निघणारच होत्या म्हणून आम्ही बसमध्ये जाऊन बसलो बस निघल्यावर सगळ्या मुली ओरडू लागल्या गणपती बाप्पा मोरया मग आम्ही खूप मज्जा केली आणि खंडाळ्याच्या जवळ पोहोचताच पाऊस सुरू झाला खंडाळ्यात पोहोचताच हिरव्यागार डोंगरांमधून कोसळणारे धबधबे खूप मन आकर्षित करून घेत होते पावसात हवा खूप भारी वाटत होती पाऊस थोडा कमी झाल्यावर आम्ही खाली उतरलो आणि आम्हाला नाचणारा मोर दिसला आम्ही मागे वळून पाहिले तर एक माकड आमची नकल करत होता आम्ही त्या माकडासोबत खूप मजा केली मग ते माकड एका क्षणी कुठे गेले ते समजलेच नाही तेवढ्यात सगळीकडे धुके व ढग जमा झाले होते आम्ही पावसाची बारीक रिमझिम चालू होती मला तर वाटले का असा अनुभव फक्त नशीबवादनच लोकांना मिळतो आम्ही सर्वजण फोटो काढून घेऊन लागले मग आम्ही पूर्ण दिवस तिथे काढून जेवण वगैरे करून रात्रीच निघालो सर्वांना वाटले की पावसाची तीव्रता वाढेन म्हणून रात्रीच माघारी जावं लागलं आम्ही शाळेत पोचलो आणि माझे पप्पा मला घ्यायला आले मी घरी जाऊन लगेच झोपी गेले परत सकाळी उठून मला तेच पावसाचे अनुभव आठवले मी ते अनुभव कधीच विसरणार विसरू शकत नाही माझ्या आयुष्यातील सर्वात भारी अनुभव होते ते प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही शाळेत असताना सहलीला कोठे गेला होतात कमेंटमध्ये नक्की सांगा